संध्याकाळी केंद्रीय मंत्री रामविलासजी पासवान यांचं दिल्ली येथे उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झालेलं आहे। अत्यंत दुःखाची बाब आहे। रामविलास पासवान हे दलिताचेच नव्हे तर भारतातील अख्ख्या बहुजनाचे नेतृत्व करण्यासारखं महान नेते होते। ते जब जनशक्ति पार्टी की जब स्थापना हुई तो जब से लेकर आज तक उन्होंने बहुजनों के बहुत से ऐसे काम किए कि बहुजन समाज उनके काम कभी भूल नहीं सके। और ये दो शब्द बोल के मैं लोक जनशक्ति पार्टी तालुका शाखा की तरफ से हमारे रामविलास पासवान जी को तहे दिल से सलाम करता हूँ और उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। जिस घर में अंधेरा है उस घर में दिया जलाने का काम करने वाले रामविलास पासवान जी काल दुखद निधन झालं। ते पंचतत्वात विलीन झाले। त्यांच्या जाण्याने भारतालाच नव्हे तर संपूर्ण देशाला फार मोठं हानी झालेली आहे आणि ती हानी भरून न निघण्यासारखी आहे। त्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं काल दुःखद निधन झालं। त्यांच्या जीवन कार्यकाळामध्ये दलित समाजाला उत्तर भारतामध्ये अतिशय न्यायाची आणि हक्काच्या संबंधाने लढाई त्यांची होती आणि आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे 51 वर्ष त्यांनी बिहारमध्ये आपल्या देशामध्ये सामान्य जनतेच्या हितासाठी खर्च केलेली आहे।